नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पतीचे निधन वृद्धापकाळाने निधन स्वतःच्या पुत्राचे काली निधन होऊन देखील राजमाता अहिल्या देवींनी कारभारावर आपली पक्कड घट्ट ठेवली होती कौटुंबिक दुःखामुळे हतबल न होता आपली प्रजा हेच आपले कुटुंब समजून अतिशय धैर्याने त्यांनी होळकर साम्राज्याला आदर्श राज्य ठरविलं राजमाता अहिल्यादेवी हा त्यामुळे अलौकिक राज्यकर्त्या ठरतात भारतातील धर्मस्थळांचा जीर्णोद्धार जितका अहिल्या देवींनी केला तितका अन्य संस्थानिकांना जमला नाही यासाठी आजही आपणासाठी राजमाता अहिल्यादेवी आदर्शवत आहेत असे विचार आमदार सुधीर दादा गाडगेळ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालयात प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे संघटन सरचिटणीस दीपक माणे ज्येष्ठ नेते प्रकाशदाता बिरजे प्रवक्ते मुन्नाभाई कुर्णे नगरसेवक संजय कुलकर्णी दरिबा बंडगर श्रीकांत वाघमोडे अमर पडळकर अमित गडदे चेतन माडगुळकर गौस पठाण गणपती साळुंके संभाजी सरगर आदी मान्यवर उपस्थित होते